कसा आहे रे? ते तुझा फ्रेंड आहे का? हॅलो ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रश्मीज कॅफे या यूट्यूब चॅनलवरती. सर्वात आधी तर सर्वांचे खूप खूप मनापासून थँक्यू, कारण तुम्ही मला खूप छान सपोर्ट करतात. आपण लवकरच 1K फॅमिली होणार आहोत, तर सर्व सबस्क्रायबर्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. सो सर्वांना खूप खूप थँक्यू. असाच सपोर्ट करत रहा, चॅनलवरच्या व्हिडिओजवरती कमेंट्स करत रहा, आणि तुम्हाला काय काय बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा आहे पहा 1.5 किलोचा क्राऊन केक. हा तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. खूप लेट नाईट हा बनवला, त्यामुळे याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे. आणि हा आहे पहा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ. दुपारी आमच्या अंगणाची अशी अवस्था होती, कारण आमच्या झाडामध्ये खूप मोठं चिक्कूचं झाड आहे आणि त्याची खूप पानं पडतात, पण या पानांचं काही वाटत नाही, कारण मस्त गोड गोड चिक्कू आम्हाला खायला मिळतात, त्यामुळे ह्याचं काहीही वाटत नाही. आणि हे आहे पहा झाड. आणि दुपारच्या टायमाला असं अरण्य आणि त्याच्या मित्राला यांनी कामाला लावलं आणि त्यांना पानं गोळा करायला लावले. असेच मस्ती करतात मुलं, त्यामुळे मग त्यांना असंही काहीतरी काम द्यायला पाहिजे. आणि त्यांना एक एक चॉकलेट त्याच्यानंतर मिळणार होतं, त्यामुळे तिघही जणं मस्त पानं गोळा करत होते. सो पहा कशाप्रकारे ते मजा करतात. आणि हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे, तर अरण्य आता ट्यूशनला जायला लागलेला आहे. 5-10 मिनटं अर्धा तास तो बसतो, त्यामुळे मग त्याच्यासाठी मी बॅग ऑर्डर केली मिशोवरून. सो त्याचं अनबॉक्सिंग या व्हिडिओमध्ये आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मुख्य म्हणजे ती बॅग फक्त 180 रुपीजची होती आणि तिच्यामध्ये 54 रुपये मला डिस्काउंट मिळाला. आणि त्यानंतर ती बॅग कशी असेल, 126 रुपयालाच ती बॅग पडली, ती कशी असेल याची गॅरंटीच नव्हती, त्यामुळे मग ती बॅग कशी येईल याचं टेन्शन आलं होतं. बट ती खूप छान आलेली आहे आणि त्याचाच रिव्ह्यू मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. इथे पहा अशा प्रकारे आमच्या बॅगचं अनबॉक्सिंग झालेलं आहे. खूप छान क्वालिटी आहे, 126 रुपयामध्ये इतकी छान बॅग मिळेल असं खरंच मला एक्सपेक्टेड नव्हतं. आणि अरण्यला सुद्धा ती खूप आवडली, त्यामुळे ही बॅग खरंच तुम्ही जर बाय करायची असेल तर घेऊ शकता. आधी या पिशवीमध्ये अरण्य बुक्स न्यायचा, पण त्याला ती तशी बॅग पाहिजे होती स्पायडरमॅनची. स्पायडरमॅनचं भूत सध्या डोक्यावरती आहे, त्यामुळे ही बॅग ऑर्डर केली आणि ती खरंच छान आली. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, यू कॅन चेक दॅट आउट. आणि जर तुम्हाला मिशो ॲपवरून कसं बाय करायचं हे जर माहिती नसेल, तर त्याचे भरपूर व्हिडिओज यूट्यूबवरती आहेत, तेही तुम्ही चेक करू शकता. सो ही बॅग तुम्ही बाय नक्कीच करा. अशा प्रकारे आणखी कार्टून्स आहेत, वेगवेगळे कार्टून्स आहेत, आणि यामध्ये आता अरण्याची पुस्तकं ठेवते. तर हे त्याचं पहिलं बुक आहे पहा, त्याला अमृणमयीने दिलेलं हे बुक आहे. सो याच्यामध्ये खूप छान स्टोरीज आहेत. आणि हे मी दारावरती विकायला एक मुलगी आली होती दिवाळीची साफसफाई करताना, तेव्हा अरण्यासाठी घेतलं होतं. रायटिंगचं ते बुक आहे. सो ते एक बुक आहे. आणि एक सचित्र बालमित्र म्हणून एक मराठीमध्ये एक उजळणी आहे, सो ती घेतली. आणि आतूनसुद्धा पहा खूप छान क्वालिटी आहे, आतला कापडसुद्धा थट्ट आहे. म्हणजे 126 रुपयामध्ये आणखी काय हवं आहे, अशी खूप छान बॅग आलेली आहे. सो नक्कीच तुम्ही एकदा बोलावू शकता किंवा एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल बड्डेला वगैरे, तरीसुद्धा खूप छान आहे. आणि हे कंपास पेटी अरण्याची, हे इथं ठेवू आपण. हां, याच्यामध्ये काय आहे, लेखन आहे. काय आहे? अरे बापरे, इतक्या जोरात कशाला ओरडत? आता मला हे पाठीवर लावून दाखव बरं बॅग. मग दाखव, मागून दाखव. आता तुझं घर पण स्पायडरमॅनचं आहे, तिथं उभं राहा स्पायडरमॅन जवळ. तुझा डोरेमॉन दाखव, काल आणलेला डोरेमॉन, मामानं घेऊन दिलेला डोरेमॉन. हां, काढ त्याला बाहेर दाखव. इकडे तोंड कर ना त्याचं, त्याला उभं कर खाली, इकडे तोंड कर त्याचं, मला त्याचं तोंड दाखव. कसा आहे रे ते? तुझा फ्रेंड आहे का? आता तू कुठं जाणार बॅग घालून? बॅग दाखव, मागे पलट, असा उलटा हो. कुठं जाशील उद्या बॅग घेऊन?
शाळेत नाही. कुठं? इकडे बघ. कुठं जाशील? ट्यूशनला. कुठं जाशील? ट्यूशन म्हणजे शाळाच आहे का? ओके, बाय कर. असं नाही, हाताने कर. उचल त्याला, पडला दे. हा, आपण दिलेली आईस्क्रीम खाणे हे बघ, सगळी वितळली. हे बघ, हे बघ, अरे अरे, सगळी वितळली. अरे अरे अरे, खाली सांडलं रे रे. याच्यासाठी मी तुला अशी घेतली होती तर तू खाली सांडवून टाकली. सोड. सो बॅगचं अनबॉक्सिंग करता करता बाहेर आवाज येत होते पहा, आणि बाहेर येऊन पाहिलं मी. रोज रात्रीच्या वेळी आमच्या झाडावरती खूप पक्षी येतात आणि असे चिकू अर्धवट खाऊन ते खाली टाकतात. तर त्या पक्ष्यांमध्ये मुख्यतः वटवाघुळा पक्षी असतो आणि तो झाडाच्या भोवती गोल गोल घिरट्या घालतो. पिकलेले चिकू आपण जर का म्हणजे बाहेर आलो आणि ते खात असतील तर ते दचकतात आणि त्यांच्या चोचेमधून त्या चिकूला धक्का लागून ते खाली पडतात. आणि पण ते चिकू खूप गोड असतात आणि ते असेच फेकल्यापेक्षा मग आम्ही ते कलेक्ट करतो. आणि दुसऱ्या दिवशी पप्पा ते मग आमच्या इथे शनी मंदिरात एक गाय आहे तर त्या गाईला ते नेतात खायला, किंवा घराच्या बाहेर येणाऱ्या ज्या बकऱ्या असतात किंवा गाई असतात त्यांना आम्ही देतो. तर तो पक्षीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर रोज रात्रीचं हेच काम आहे, चिकू गोळा करणे, किंवा मग सकाळी उठल्यावरती सुद्धा काही मिळतात. सो असे भरपूर चिकू झाडाखाली मिळतात. आणि काही जर खूप म्हणजे थोडाफार फक्त खराब असेल तर ते चिकू जे आहे तेवढं कट करून आम्ही कधी कधी खातोसुद्धा. आणि ते खरंच खूप गोड असतात. मोस्टली चिकू झाडाला पिकत नाहीत कारण ते कच्चेच तोडून मग पिकवावे लागतात. म्हणून पिकलेले चिकू फक्त पक्ष्यांनाच दिसतात आणि ते खूप हाईटवरती सुद्धा आहे त्यामुळे तोडताही येत नाही. सो अशा प्रकारे हे अर्धवट खाल्लेले चिकू मी गोळा केले आणि आता हे पहा, इथे तुम्हाला दिसेल तो पक्षी. हा पहा, हा असा रोज गोल 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 घिरट्या घालतो आणि मग मध्ये कधी चिकू खात खात तो पाडूनही टाकतो. सो हे रोजचंच काम आहे या पक्ष्यांचं आणि आम्ही याला रोज बघतो. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर.